राहुल राजा है। जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तर लोक हसत हसत म्हणायचे चाली चले गए या मार्ग बंद कर चाली वर झाल्यावर बोलले 8 दिन काही आहे नाटक 8 दिन की बात बंद कर। चालण्याला प्रचंड भक्त होते दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आणि त्याच्यातच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले। समाज जाती पाती पंत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे। जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली। आता ते महाराष्ट्रात येत महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। 14-14 तारखेला मला वाटत चांदवडला जात आहेत चांदवडला शेतकरी मेळावा आहे ज्याच्यात पवार साहेब सुद्धा आहेत। चांदवडला कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे कारण का तो बेल्ट कांद्याचा बेल्ट आहे। म्हणजे ऐन उत्पादन जेव्हा होत तेव्हाच नेमकी कांद्यावरची निर्यातीवर बंदी घालण्यात आली। म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कसं येईल हे सरकार अगदी व्यवस्थितपणाने बघत आहे। एकीकडे आरक्षणाच्या बद्दल भुलक्यापा मारायच्या आणि दुसरीकडे चतुर्थ श्रेणीमध्ये कंप्लीट कंत्राटी पद्धत आणायची जिगार काढायची कुठली पद्धत आहे। सरकारी नोकऱ्या ह्याच्यामुळे गरिबांच्या पोराला मिळणारच नाही ही व्यवस्था केली जाते। जे आरक्षण मिळणारच नव्हतं त्या आरक्षणाचा गुळ मराठा समाजाच्या कोपऱ्यावर लावून टाकलं। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ओबीसीचं आरक्षण न कमी करता तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण लोकसभेत घेऊन जा आणि लोकसभेमध्ये याला मान्यता द्या। पण नाही आणि हम करेसो कायदा काय झालं शेवटी। आणि तेव्हाही मी सांगत होतो आणि आम्ही सगळेच सांगत होतो की ह्याच्याने महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे। गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावतात खरं तर ओबीसीचं रिझर्वेशन जाणारच नव्हतं ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे। उगंज भाजपाने काढी टाकलं मायनॉरिटी सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे सायकोलॉजी अल्पसंख्याक असलेला माणूस हा नेहमी थोडासा अस्वस्थ असतो मनाने घाबरलेला असतो मनाने त्याचा फायदा नाही घ्यायचा। हिंदूंना त्यांना सांगायला हवं तुमचं काय होणार नाही अनुभव नाही तुम्ही पण एक व्हा तुम्ही पण एक व्हा कशासाठी एकीकडनं मराठा समाजाला कोणीतरी चेतवायचं काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये कळलं नाही। आता कसं काय अचानक शांत झाले कुठेच काय कोणी बोलत नाही कुठे काय मोर्चे नाही काय नाही काय नाही काय नाही। म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरती जातीद्वेष धर्मद्वेष द्वेषाचं वातावरण तयार करायचं कारण का बोलण्यासारखं काहीच नाही। 2014 आणि 2019 मध्ये जी जी आश्वासनं दिली त्याच्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही एकही। म्हणजे गॅरंटी पाया गेली 15 लाख वगैरे तर त्यांनी सांगितलं जुमलेत पण शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन मिनिमम सपोर्ट प्राइस MSP कुठे आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जायला नकार दिला चिडून टाकलं आंदोलन 2 कोटी नोकऱ्या वर्षाला कुठे 10 लाख तर दाखवा। प्रत्येक महारोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बारामतीमध्ये जो झाला ते आम्ही मी पूर्ण त्याचा अभ्यास केला 70% नोकऱ्या या ट्रेनिंग आणि अप्रेंटिस म्हणून होत्या। मी स्वतः अप्रेंटिस होतो अप्रेंटिस ही नोकरी नसते तुम्ही कोणाचं ते हाताखाली शिकत असता कोणीतरी वेल्डर असतो कोणीतरी फिटर असतो कोणीतरी अजून वेगवेगळे स्मिथ काय ते
टर्नर असतात सगळे असे हाताखाली शिकून तो माणूस टर्नर होतो आणि मग नोकरीला लागतो. यांनी ते नोकरी ट्रेनिंग एखादा बीकॉम बीएससी झालेला जिओलॉजी मध्ये बीएससी झाला असेल तर तो एखाद्या कंपनीत लागतो उपरिष्ठ आधारित अधिकाऱ्याच्या खाली लॅबोरेटरी मध्ये काम करतो शिकतो परत जातो. ही नोकरी नाही. ज्या कंपनीची ताकद 300 आहे कर्मचाऱ्यांची आजची ताकद 300 आहे तिच्या पुढे गेले 1500 लोक आम्ही भरणार. काय समजता तुम्ही माझ्या उलट समजता काय नाही. एवढ्या जर नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत तर एक दिवसात 1,00,000 लोकांची भरती करू टाका ना. हे सगळं जे काही चालू आहे ते फक्त फसवा फसवीचे उद्योग आहेत. सरकार आपल्याद्वारे काय डेथ सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट जे तहसीलदाराने तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात. त्याच्यात नवीन काय सरकार आपल्याद्वारे त्याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला. आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच. महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे. आता जे काही कानावर येत आहे की अजित पवार गटातले 12 जण फुटणार आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही कुठेही कुठे कुठेही आमचे दरवाजे तर सगळ्यांनाच बंद. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचाही तोच निकाल आहे की दरवाजे उघडायचे. एक महाराष्ट्राला कुठेतरी आपल्याला शिस्त दाखवावी लागेल. ठीक आहे कमी संख्येने आहोत पण आमच्या बरोबर जनता आहे आणि जनता ज्याच्या बरोबर असते तीच फार बरोबर असते. आणि त्यामुळे आम्हाला 16 तारखेला राहुल गांधी हे कौशापासनं दौरा सुरू करतील. कौशाचं जे वाय जंक्शन आहे त्याच्यापासनं दौरा सुरू करतील. महाविकास आघाडीतले सर्व नेते आपल्यासमोर आहेत. अजून काही एनजीओज सामील होतील. वेगवेगळ्या डॉक्टर्स इंजिनियर्स यांच्या प्रोफेशनल जे आहेत ते सामील होणार आहेत. महिलांचे विविध गट सामील होणार आहेत. आणि मी ठाणेकरांना आवाहन करीन की भारत छोडो यात्रा नक्कीच एका विचाराने प्रेरितून काढली गेली पण त्याच्यात कुठलंही राजकारण नाही. कुठल्याही पक्षाचा झेंडा त्याच्यात नसेल. तुम्ही राहुल गांधीचं कुठलंही बॅनर पहिल्यापासून बघा जेव्हा त्यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलं आणि काश्मीर पर्यंत गेले तेव्हा फक्त तिरंगा हातात होता. त्यांनी समज त्या ठिकाणी प्रवास केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मणिपूर मधून तिथे आणण्याला वाचा फोडण्यासाठी त्या मणिपूर मधून सुरुवात केली आणि तो समारोप मला वाटतं शिवाजी पार्क तिथे होणार आहे चैत्यभूमीला आणि आपल्या ठाण्यातून ते जात आहे. व्हॉट्सअप त्या ठिकाणी मला जे सांगितलं आपले जे आयोजक आहेत आमचे सन्माननीय विक्रांतजी चव्हाण आणि जितेंद्रजी आवाडे साहेब आणि आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होत आहे. मला वाटतं नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून सर्व पक्षाचे लोक आणि जनता सुद्धा मला वाटतं यामध्ये उतरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. टाइमिंग के बारे में अब तक उनसे बातचीत नहीं हुई है. आज रात तक वरिष्ठ कांग्रेस नेता उनसे बात करने वाले हैं क्योंकि रमजान का दिन है तो हमारे भाई सहरी करके सोते हैं तो उसको ध्यान में मद्देनजर रखते हुए उनका कैसे प्रोग्राम देने का वो तय किया है. देखो उनका उनका सुरक्षा की व्यवस्था हमारे हाथ में नहीं है ना महाराष्ट्र पुलिस के हाथ में. वो है एसपीजी है उनकी. एसपीजी कैसा धक्का मारती है जरा देख लेना. तो प्रियंका गांधी में निराश त्याच्यासोबत नाही. नंतर एक छोटीशी
अचूक म्हणजे जेवढी गर्दी होईल तेवढ्या सभेला ते संबोधित करतील. कुठेही स्टेज वगैरे उभारलं जाणार नाही आहे, ते त्यांच्या गाडीतनं बोलतील. आणि हा सगळं आयोजन हे विक्रांत चव्हाण साहेब करणार आहेत. आम्ही फक्त त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या बरोबर राहणार आहोत. विक्रम चव्हाण हे आमचे लीडर आहेत इथे. मला आनंद आहे की आता विक्रांत चव्हाण हे वरच्या फळीत पोचलेले आहेत. बाळासाहेब थोरात एक समन्वयक आहेत आणि आमचे मित्र विक्रांत चव्हाण हे देखील एक समन्वयक. त्यामुळे आता समन्वयकांची जबाबदारी वाढलेली आहे किंवा त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक विचाराने ही जबाबदारी सांभाळायला हवी. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, कुठल्याही प्रसंगात आम्ही त्यांच्या बरोबर होतोच. पण आता एवढ्या मोठ्या याची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या बरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडू. हे सांगतील ते करायला आम्ही तयार. मी रूट सांगतो. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक पत्रक जाहीर केलंय 8 मार्च 2024 ला. त्या पत्रकामध्ये त्यांनी ही जी भारत जोडो न्याय यात्रा आहे त्याचं आयोजन कसं असेल आणि त्याचा रूट कसा असेल तो त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये समन्वयकांची त्यांनी नावं हे केलेली आहेत. नंदुरबार मधून या ठिकाणी राहुलजी धुळे करत, या ठिकाणी मालेगाव शहर करत, नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला जातील, तिथे दर्शन घेतील लिंगाचं. इथून ते पालघरला जातील, पालघरवरनं वाडा भिवंडी करून भिवंडीला ते जे वाटिका हॉटेल आहे त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीचं मैदान आहे तिथे विश्राम करतील त्या ठिकाणी 15 तारखेला. आणि तिथून 16 तारखेला ते ठाण्यामध्ये खारेगाव टोल नाक्यावरून लेफ्ट मारून पारसिक क्रीक बंदर मार्गे बायपास मार्गे ते कौशाला उतरतील वाय जंक्शनवर. तिथून यात्रा त्यांची पुन्हा सुरू होईल न्याय यात्रा. ती कौसा मुंब्रा करत खारेगाव कळवा या ठिकाणी आणि मग जसं जसं त्यांना जमेल आता साहेब म्हणाले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातली बाबत ती तिकडनं कोटनाका मार्गे या ठिकाणी समोरून लेंबी नाक्यावरून ते समोर जांभळी नाक्यावर येतील. तिथून त्यांच्या गाडीतून ते पब्लिक ऍड्रेस करतील. ती पब्लिक ऍड्रेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मग राममूर्ती रोड भोकले रोड घेऊन या ठिकाणी ते टिपटॉप प्लाझाला येतील. तिथे विश्राम करतील. सर्व कार्यकर्ते इथे जेवतील. जे काही त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशचे आहेत ते जेवतील. आणि इकडनं ते LBS मार्गे या ठिकाणी म्हणजे भांडू बिंडू करत धारावी बिरावी करत ते चैत्यभूमीला जातील, दर्शन घेतील आणि त्या यात्रेचा तिथे समारोप होईल. आणि 17 तारखेला सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार आहे इंडिया आघाडीची. या ठिकाणी ही भारत जोडो न्याय यात्रा टोटली नॉन पॉलिटिकल आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात हे नाशिक शहराचे समन्वयक नेमलेले आहेत, आरिफ असीम खान हे भिवंडी शहराचे नेमलेले आहेत, KC पाडवी जे माजी मंत्री आहेत त्यांना नंदुरबार दिलेला आहे, शिरीष कुमार नाईक आणि कुणाल पाटील आमदार जे आहेत कार्याध्यक्ष दोघेही आमदार त्यांना धुळे दिलेले आहेत, असलम शेख यांना मालेगाव शहर दिलेलं आहे, शिवाजीराव मोके साहेबांना जे अध्यक्ष आहेत अनुसूचित जाती जमातीचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आणि माजी मंत्री आणि त्यांना पालघर दिलेलं आहे. आणि ही जी जबाबदारी बाकीची आहे ती ठाण्याची माझ्यावरती या ठिकाणी सोपवलेली आहे. तर ही भारत जोडो न्याय यात्रा राहुलजींची जी असेल ती या ठिकाणी संपूर्णपणे काँग्रेसचे कार्यकर्ते जरी असले तरी तिथे संपूर्णपणे आव्हाडसाहेब आणि राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी ही यात्रा असेल. ही यात्रा मात्र एवढंच सांगतो की नॉन पॉलिटिकल असेल. आणि या यात्रेमध्ये या ठिकाणी राहुलजींबरोबर महाराष्ट्रातले तमाम नेते 16 तारखेला या ठिकाणी येणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण असतील, वडेट्टीवार असतील, नाना पटोळे, बाळासाहेब थोरात असतील. आणि स्पेशल या ठिकाणी प्रोटोकॉल नेमलेला आहे की इकडचे आमदार आणि माजी मंत्री आणि इकडचे खासदार हे राहुलजींबरोबर गाडीत असतील या ठिकाणी, असं क्लिअर कट या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ही ऑफिशियल माहिती या ठिकाणी तुम्हाला आमचे प्रवक्ते सचिन शिंदे हे पाठवतील. या ठिकाणी ऑफिशियल आजची माहिती आहे. आज हा रूट ठरलेला आहे. हाच रूट या ठिकाणी साहेब आणि राजन विचारे साहेब आणि बाळासाहेब थोरात वगैरे हे CP ना देतील आज उद्या आणि त्याप्रमाणे होईल.
कुठेही जाहीर सभा होणार नाही या ठिकाणी. मात्र फक्त ज्या ठिकाणी आग्रह होईल किंवा ज्या ठिकाणी नियोजन केलेलं असेल त्यांची शेवटची बैठक पुन्हा होईल 15 तारखेला जिथे जिथे स्वागत असेल विविध एनजीओ मार्फत किंवा ज्येष्ठ नागरिकांमार्फत होईल त्या ठिकाणी राहुलजी उतरून त्या ठिकाणी अभिवादन स्वीकार. ठाण्याच्या पत्रकारांशी बोलण्याची विनंती मी केलेली आहे. टिपटॉपला ते तुमच्याशी बोलतील ठीक आहे. तुम्ही तुम्हाला साहेब तुम्हाला म्हणजे उदय किंवा सचिन शिंदे तुम्हाला सांगतील. यानंतर मी विचार साहेबांना विनंती करतो. नमस्कार सर. अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री 19 वर्ष मंत्री तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही. तुम्ही करत काय होतात? छगन भुजबळ मी गावचा विकासच करू शकलो नाही. हसन मुश्रीफ मी गावचा विकासच करू शकलो नाही. तुम्हाला 25 वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो नाही. मग नेमकं केलं काय हे तरी महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष आता गेलेले जे काही खासदार बिजदार आहेत ते तर बिचारे जे शिवसेनेचेही गेलेले खासदार अस्वस्थ आहेत. काय कळत नाही त्यांना कुठलं तिकीट मिळणार आहे, तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे. किती 18-1 जण गेले ना 12 पैकी 2-3 जणांना तिकीट मिळालं तर नशीब समजायचं. आम्हाला त्यांच्यात पडायचं नाही पण जे हक्काने मिळत होत ते असं आता असं मागावं लागतं. कोणी देतं का देतं घर देतं का घर घर आठवतो का श्रीराम लागूचं एक नाटक कोणी घर देतं का घर घर आले साहेब. आता ठाण्याची जागा ही हक्काची शिवसेनेची जागा त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. आता त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय की ही जागा कोणाला. ज्या हक्काने शिवसेनेने ही जागा जिंकली आहे जरी आमचे आम्ही त्यांचे विरोधक आहोत आज तर ही जागा शिंदे साहेबांना मिळायला पाहिजे. बीजेपी क्लेमच कसा करू शकते या जागेवर. म्हणजे एकीकडे त्यांना खेचायचा दुसरीकडनं हात कापायचा ही त्यांची पद्धतच चुकीची आहे. छोट्या रिजनल पार्टीज संपून आपलं एक छत्री अंमल आणायचं हा त्यांचा जो प्रयोग आहे हा या देशाला धोकादायक आहे. जे काही काही मागच्या 15 दिवसात होत आहे ते देशाला अस्वस्थ करणार आहे. जे काही नवीन कायदे आणणार आहेत त्याच्याने होणार काहीच नाही. पण 2 समाजामधली अस्वस्थता वाढवायला बीजेपीचा प्रयत्न अयशस्वी होतील. पण हे करता कशाला हे का करता तुम्ही. मणिपूर मध्ये मायनॉरिटीजचे झालेले 1.5 वर्ष हाल तुम्हाला काय वाटलं नाही. तुम्ही दुसऱ्या राज्यात एवढंस झालं की मोठा गदारोळ करता. त्या मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून फिरवण्यात आलं तुम्ही एकदाही बोलला नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी जी यात्रा काढली भारत जोडो यात्रा ती मणिपूरवर काढली. मेघालय मणिपूर म्हणजे त्या भागात काढली नॉर्थ ईस्ट इथे सर्वात जास्त प्रमाणात आदिवासी आहेत आणि ख्रिश्चन आहेत म्हणजे मायनॉरिटीजचा एरिया आहे. आणि ते आता फिरून 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 महाराष्ट्रात येत आहेत. आता आज मी महाविकास आघाडीचे राजन विचारे साहेब विक्रांत चव्हाण साहेब सगळेच जे इथे बसलेले आहेत हे सगळे ह्या कारणासाठी बसलो आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये ते 15 तारखेला येतात. 16 तारखेला ते ठाणे जिल्ह्यात भिवंडी करून ते ठाणे जिल्ह्यात येत आहेत आणि 16 तारखेला ते 16 तारखेला ते रेती मंदर वरून लेफ्ट मारून राईट लेफ्ट मारून मुंबऱ्याकडे जातील. बायपास वरून कौशाला उतरतील आणि कौशापासून ठाण्याची त्यांची यात्रा सुरू होईल भारत जोडो. पहिल्यांदा स्पष्ट करतो की ही नॉन पॉलिटिकल यात्रा आहे. राहुल गांधींनी कुठेही काँग्रेसचा हात
किंवा नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत. नफरत के बाजार में प्यार का दुकान हे त्यांचं एक चांगलं वाक्य आहे. आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात. मी त्यांच्या बरोबर चाललोय, ते ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी, आजींशी, आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात, त्यांच्याशी चर्चा करतात. एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरिकेड्स तोडून ते कोणामध्येही जातात, कोणालाही भेटतात. किंवा नेहरूंची आठवणी, नेहरू असेच जायचे, कुठेही घुसायचे. आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर, या देशातल्या बेरोजगारीवर, या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध, या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले ते लोक हसत हसत म्हणायची, चार दिन चले गए यार, बाद में बंद कर देगा. चार दिवस झाल्यावर बोलले, आठ दिन का ये नाटक, आठ दिन के बाद बंद कर देगा. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खरं तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, प्रांत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. ते सर्टिफिकेट जे तहसीलदाराने तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात, त्याच्यात नवीन काय? सरकार आपल्याद्वारे त्याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला. आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच, महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे. आता जे काय कानावर येत आहे की अजित पवार गटातले 12 जण फुटणार, आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही, कुठेही फुटा आणि कुठेही जा, का आमचे दरवाजे तर सगळ्यांनाच बंद आहेत. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचाही तोच निकाल आहे की दरवाजे उघडायचे नाही. एक महाराष्ट्राला कुठेतरी आपल्याला शिस्त दाखवावी लागेल ना. ठीक आहे, कमी संख्येने आहोत, पण आमच्या बरोबर जनता आहे आणि जनता ज्याच्या बरोबर असते तेच फार महत्वाचं असते. आणि त्यामुळे आम्हाला 16 तारखेला राहुल गांधी हे कौशापासनं दौरा सुरू करतील. कौशाचं जे वाय जंक्शन आहे त्याच्यापासनं दौरा सुरू करतील. महाविकास आघाडीतले सर्व नेते आपल्यासमोर आहेत, अजून काही एनजीओ सामील होतील, वेगवेगळ्या डॉक्टर्स इंजिनियर्स यांच्या प्रोफेशनल जे आहेत ते सामील होणार आहेत, महिलांचे विविध गट सामील होणार आहेत. आणि मी ठाणेकरांना आवाहन करीन की भारत जोडो यात्रा ही नक्कीच एका विचाराने प्रेरित होऊन काढलेली नाही, पण त्याच्यात कुठलंही राजकारण नाही, कुठल्याही पक्षाचा झेंडा त्याच्यात नसेल. तुम्ही राहुल गांधीचं कुठलंही बॅनर पहिल्यापासून बघा, जेव्हा त्यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलं आणि काश्मीरपर्यंत गेले तेव्हा फक्त तिरंगा हातात होता. तिरंगा वाचवायचा आहे, संविधान वाचवायचं आहे आणि या देशातली लोकशाही वाचवायची, हा राहुल गांधींचा विचार आहे, हाच तमाम भारतीयांचा विचार आहे. कारण का संविधान वाचलं नाही तर या देशातली लोकशाही वाचणार नाही, संविधान वाचलं नाही तर परत एकदा इथे उच्चवर्णीय आणि खालचा समाज याच्यामध्ये दूरी निर्माण होईल आणि नंतर परत एकदा आपण 200-300 वर्ष मागे जाऊ. आपल्याद्वारे मी समस्त ठाणेकरांना विनंती करतोय
की आपण मोठ्या संख्येने कौशातनं ते कळव्याकडे जाणार आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जो बनवलेला आहे मध्यभागी तिथे ते फुलं टाकतील त्या ह्याच्यावरती आणि कळव्याला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्यालाही ते वंदन करतील. आणि नंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो ना, माझा नेता येतोय आणि रस्त्यावरनं चालणारा नेता येतोय, साहजिक आहे काही नव्हते. आणि हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल की इतक्या समर्थपणाने आजच्या शासनाच्या विरुद्ध उभा राहणारा राहुल गांधी हा तसा बघायला तर येते नव्हतं. मोस्ट करिश्मॅटिक पवार साहेब आहेत, पण त्या वयाचा ज्याला कंटेम्पररी म्हणतो, अंकल कॅन अंडरस्टँड इट इन द कंटेम्पररी एज यू कॅन सी एनीबडी स्टँडिंग लाईक दिस. पवार साहेब, मल्लिकार्जुन खरगे हे सगळे नेते आहेत, पण ते 80 पलीकडचे आहेत, ते उभे राहिलेत. उद्धव ठाकरे साहेब असे अनेक नेते आहेत, पण ह्या वयोगटातला हा एकमेव आहे की ज्याला आपण पोरगा म्हणू शकतो. आणि तो जेव्हा त्या लोकांमध्ये घुसतो किंवा खास करून महिलांचं जे त्यांच्या त्याच्याबद्दल मातृत्वाचं हे जाग होत ते खरोखर बघण्यासारखं चित्र असत. आणि मी त्याचा अनुभव घेतलाय, त्याच्यामुळे एक ती वेगळीच काहीतरी आकर्षण, म्हणजे आकर्षित करण्याची त्यांची जी काही हे आहे ते एक वेगळा दैवी हे. काय प्रश्न आहेत काय? शिवतरे हे लोकल पॉलिटिक्स आहे, आम्ही भारत जोडो यात्रेसाठी आलेलो आहोत, तुम्ही बातम्या वळवून आमची बातमी खाली घेऊ प्लीज. भारत जोडो न्याय हे भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी जिंदाबाद एवढंच आणि अराजकीय यात्रा आहे हे पहिल्यांदा जाहीर करतो. आम्ही जळे सगळे राजकारणातले बसलेले असतो तरी अराजकीय यात्रा आहे. तुम्हाला आजपर्यंत कुठल्या पोस्टर वरती हात दिसलाय का? नाही, ते बॅनर नाही, त्याला वेगवेगळी कारण आहेत. सगळीच कारण आम्ही काय तुम्हाला सांगितली पाहिजे असं थोडीच आहे. भारत जोडो न्याय यात्रे मी बॅनर नाही लागत इसलिए नाही लगाय. झालं ना इलेक्टोरल बॉल काय झालं ना, आता कशा त्यांच्यावरती माझी प्रतिक्रिया आता काय नाही. आम्हाला अजिबात विजय डायव्हर्ट करायचा नाही. भारत न्याय यात्रा ही लोकांपर्यंत पोहोचवा, घरोघरही तुमच्या बातम्या गेल्या पाहिजेत एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही पण जोडा, तुम्ही पण जोडा सांगा. अरे सीए क्या बारे में मैं 16 तारीख के बाद लंबी चौड़ी पत्रकार परिषद. डोंट किल द न्यूज. अरे आम्ही हात जोडून विनंती करतो. म्हणजे आम्ही विनम्रता दाखवतो.